मेहकर विधानसभा मतदारसंघात सध्या चाललंय तरी काय? मेहकर विधानसभा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येईल का? एकीकडे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेला आता शिवसेना पक्षाचे अधिराज्य असून परत काँग्रेस पक्षाचा आमदार मेहकर विधानसभा मतदारसंघाचा होईल का? यावर बुलढाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मेहकर नगर परिषदेचे नगरसेवक ऍडव्होकेट अनंतरावजी वानखेडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे बुलढाणा प्रतिनिधी संतोष अवसरमोल यांनी. साहेब, आपण एक सुरुवातीला वकील पेशचे असताना या राजकीय क्षेत्रामध्ये आपलं कसं पदार्पण झालं त्यासाठी थोडी आम्हास माहिती देण्यात यावी. माझं खरं म्हणजे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या नागसेनवर औरंगाबाद या ठिकाणी झालं आणि शिक्षणी क्षेत्रापासून मला त्या ठिकाणी समाजकारणाचे आणि राजकारणाचं बाळकडू हे मला नागसेन या भूमीमध्ये मुळात. विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतील, शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, नामांतरासारखा प्रश्न असेल, त्यामध्ये 9 दिवस आमरण उपोषण मी त्या ठिकाणी केलं. वेगवेगळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि एकीकडे शिक्षण घेत असताना आपल्या बंधूंना आपल्या समाजातील जे काही गरीब विद्यार्थी होते त्यांना मदत करण्याची भूमिका माझी सुरुवातीपासून ही राहिली आणि तेव्हापासूनच मी कळत न कळत हे समाजकारणाकडे आणि राजकारणाकडे त्या ठिकाणी वळलो. दादासाहेब, मेहकर विधानसभा 2019 आता सध्या वारे वाहत आहे आणि यामध्ये मेहकर विधानसभेमध्ये भाजप शिवसेनेची मागच्या वेळेस युती होती, यावेळेस पुन्हा सुद्धा युती झाली तर आपल्या काँग्रेस पक्षावर या युतीचा काही परिणाम होऊ शकतो का? खरं म्हणजे मेहकर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 10 वर्षापासून अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये खरं म्हणजे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1995 पासून हा बालेकिल्ला सध्याचे भावी खासदार प्रतापरावजी जाधव हे पहिल्यांदा आमदार म्हणून 95 निवडून आले, नंतर 99 प्रतापरावजी जाधव आमदार म्हणून निवडून आले आणि 2004 प्रतापरावजी जाधव आमदार म्हणून निवडून आले आणि हा 2009 पासून हा मतदारसंघ डिलिमिटेशनच्या नुसार हा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी SC समाजासाठी आरक्षित करण्यात आला आणि तेव्हापासून या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीची राजनीती या मतदारसंघामध्ये सुरू झाली. खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये मागासवर्गीयांचं मताधिक्य हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या ठिकाणी बोजदा असतील, चर्मकार असतील, मातंग असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अनुसूचित जातीचे मतदार या मतदारसंघामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहतात. परंतु या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं सुद्धा वर्चस्व या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर गेल्या 2009 पासून शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉक्टर संजयजी रायमोलकर हे या मतदारसंघाचं सध्या प्रतिनिधित्व करतात आणि 2009 ते निवडून आले आणि 2014 राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची युती झाली नाही, आघाडी झाली नाही, त्यामध्ये ते सुद्धा निवडून आले. संजय रायमोलकर यांना 80,356 मतं मिळाली तर काँग्रेसकडून लक्ष्मणरावजी घुमरे हे त्या ठिकाणी निवडणूक लढवले, त्यांना 44,441 मतं मिळाली आणि संजय रायमोलकर यांचा या ठिकाणी विजय झाला आणि गेल्या 10 वर्षापासून संजय रायमोलकर या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. दादासाहेब, कधी काळी हा मतदारसंघ काँग्रेसचा एक बालेकिल्ला होता आणि काँग्रेस पक्षातून हा आता गेल्या 10 वर्षापासून तुमच्या हातातून कसा गेला? हा अजूनही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मताधिक्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी काँग्रेसचं मतदान हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये राजकारणामध्ये एक वाक्यता काँग्रेसच्या नेत्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये नसल्यामुळे त्याचा फायदा हा सेनेच्या लोकांना होतो आणि शिवसेनेचा माणूस त्या ठिकाणी निवडून येतो. काँग्रेस जर एका ठिकाणी एकवटली, काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते हे जर एका जागी या ठिकाणी आले तर निश्चितच हा मतदारसंघसुद्धा अजूनही जे काँग्रेसचं पूर्वी वैभव होतं तोच वैभव या ठिकाणी काँग्रेसचे निर्माण होईल, मला या ठिकाणी आशा आहे. दादासाहेब, तुमचे नेते माननीय श्यामभाऊ मोहाळकर आणि मुकुलजी वासनिक साहेब यांच्यावर तुमचा अतूट असा विश्वास आहे आणि मागच्या वेळेस तुम्ही सुद्धा मेहकर विधानसभेचे इच्छुक उमेदवार होते, त्यावेळेस तुमची काही नाराजी सुद्धा झाली होती, पण यावेळेस सुद्धा तुम्ही त्या रेसमध्ये आहात,
तिकीट मागण्याच्या रेसमध्ये असल्यामुळे यावर सुद्धा तुमचा विचार करण्यात येईल का, असं तुम्हाला अपेक्षा आहे का? काँग्रेस पक्षाची निवडणुकीची तिकीट वाटपाची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमध्ये सामोरं जावं लागतं. काँग्रेस पक्षाकडे मी तिकिटासाठी अर्ज केला, मुलाखत मी दिली. काँग्रेस पक्षाच्या प्रक्रियेमध्ये माझं नाव मुंबईपर्यंत गेलेलं आहे, पॅनलमध्ये नाव माझं आहे. आणि काँग्रेसमध्ये आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब असतील, आदरणीय शामभाऊ माळकर असतील, हे या मतदारसंघाचा विचार करून या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार दिला म्हणजे निश्चित तो विजयी होईल, कोणता उमेदवार हा पक्षासोबत आतापर्यंत निष्ठावान राहिला या गोष्टीचा ते विचार करतील. आणि निश्चितच गेल्या 25 वर्षापासून मी काँग्रेससोबत एकनिष्ठपणाने या ठिकाणी काम करत आहे. कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम मी मतदारसंघामध्ये केलं नाही. पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसीलचं काम असेल, सामान्य गोरगरीब जनतेचे काम असतील किंवा पक्षाने जे काही वेगवेगळे कार्यक्रम दिले, जयंती असेल, पुण्यतिथी असेल, लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, हे सर्व सामाजिक उपक्रम मी मोठ्या चांगल्या पद्धतीने त्यामध्ये भाग घेत असतो. माझं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणून येत्या काळामध्ये माननीय मुकुल वासनिक साहेब, माननीय शामभाऊ माळकर निश्चितच मला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मला तिकीट देऊन या ठिकाणी निवडणूक लढवण्यामध्ये मदत करतील अशी मला अपेक्षा आहे. दादासाहेब, जर आपणास जर या मतदारसंघाचे तिकीट जर मिळाले तर या ठिकाणी सध्या 2019 पासून लोकसभेचे वंचित आघाडीचे थोडं वातावरण निर्मिती झालेले, तर मेहकर मतदारसंघावर वंचितशी काही परिणाम होईल का? निश्चितच वंचित बहुजन आघाडीचा जो परिणाम प्रत्येक मतदारसंघावर महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघितला. मेहकर मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जळगाव जामोद असेल, खामगाव मतदारसंघ असेल, बुलढाणा असेल, चिखली असेल, या सर्व मतदारसंघाच्या तुलनेमध्ये वंचित आघाडीला मेहकर मतदारसंघामध्ये मताधिक्य हे कमी दिलेलं आहे. कारण या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्व बहुजनांना घेऊन, सर्व वंचितांना घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो. सर्व बौद्ध बांधव असतील, मातंग बांधव असतील, चर्मकार बांधव असतील, हे सर्व राजकारणामध्ये आम्ही सोबत राहतो. प्रत्येकांच्या अडीअडचणी या ठिकाणी जाणून घेऊन एका प्लॅटफॉर्मवर आम्ही या ठिकाणी काम करत असतो. त्यामुळे भविष्यामध्ये वंचितचा उमेदवार या ठिकाणी जर उभा राहिला, आम्ही सुद्धा वंचितच आहोत. आम्ही सुद्धा वंचितसाठी काम केलेलं आहे. कधी काही मी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून औरंगाबादला विद्यार्थी दशेमध्ये 10 वर्ष काम केलं. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी लढलेलो आहोत. त्यामुळे या ठिकाणी वंचितचा उमेदवार दिला तर तो काही फारसा परिणाम माझ्यावर होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. हा बुलढाणा जिल्ह्यामधला 1/7 मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय प्रतापरावजी जाधव हे भाजप शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून आले. आणि या मतदारसंघामध्ये खरं म्हणजे गेल्या 25 वर्षापासून खासदारसाहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, गेल्या 10 वर्षापासून संजय रायमुरकर या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, परंतु विकास कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी झालेला नाही. या मतदारसंघातील ग्रामीण भागातले जे मुलं असतील, तरुण असतील, या तरुणांना हाताला रोजगार मिळण्यासाठी त्यांना मुंबई, नाशिक आणि पुण्याला जावं लागतं. या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. या भागामध्ये कोणत्याही प्रकारचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणामध्ये नाहीत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना बाहेर पडावं लागतं किंवा व्यवसाय निर्माण करण्यासाठी जो या ठिकाणचा एक पाठिंबा लागतो लोकप्रतिनिधीचा, तो पाठिंबा सुद्धा या ठिकाणी नाही. आणि विकास कोणताही या मतदारसंघाचा झालेला नाही. त्यामुळं या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं जे पूर्वीचं वैभव प्राप्त करून द्यायचं असेल, हा मतदारसंघ खरं म्हणजे फुलेशाह आंबेडकरांचा विचारांचा मतदारसंघ, हा खरा मतदारसंघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मतदारसंघ, परंतु त्या विचारांना कुठंतरी या मतदारसंघ विसरतो की काय, ही भूमिका या मतदारसंघामध्ये निर्माण झाली. आणि या मतदारसंघाची विकासाची बैठक बसवायची असेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचितची जी आघाडी होईल, तर माझ्यासारखा जर उमेदवार दिला तर निश्चितच या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि या मतदारसंघाची राजकीय जी परिस्थिती बिघडलेली, ती निश्चितच परिस्थिती जाग्यावर या येणाऱ्या काळामध्ये नाही. दादासाहेब, मागील वेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटलेला होता, यावेळेस हा मतदारसंघ काँग्रेसला सुटेल का अशी अपेक्षा आहे का? हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या नावाने आहे. साहेबरावजी सरदार या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवले, त्यांना सुद्धा 58,000 मतं या ठिकाणी पडली होती. 2009
परंतु 2014 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या सेपरेट लढल्या त्यावेळेस आम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराला लक्ष्मणरावजी घुमरे यांना 44,421 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या ज्या महिला उमेदवार या ठिकाणी लढल्या डोणगावच्या आखाड्यातही त्यांना फक्त 12,500 मतं मिळाली. मेहकर नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक त्यांचं नाही, लोणारच्या नगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक त्यांचा नाही. उलट अंशी मेहकरचा नगराध्यक्ष काँग्रेसचा, लोणारचा नगराध्यक्ष काँग्रेसचा, नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचे, जिल्हा परिषदचे सदस्य सुद्धा काँग्रेसचे, एकही जिल्हा परिषदचा सदस्य राष्ट्रवादीचा नाही. आणि राष्ट्रवादीचं काम या ग्रामीण भागामध्ये फारसं नाही, राष्ट्रवादीचा लोकप्रतिनिधी नाही, जिल्हा परिषद, नगर परिषद, ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या फारशा नाही. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं एक प्रकारचं प्राबल्य आहे आणि ते प्राबल्य आम्ही शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये टिकून आहोत. आणि भविष्यामध्ये तो जर विचार केला तर मताधिक्यामध्ये काँग्रेस या ठिकाणची बाजू बळकट असल्यामुळे हा निश्चितच मतदारसंघ काँग्रेसला सुटणार यामध्ये काही शंका नाही. दादासाहेब, गेल्या 10 वर्षापासून नगर परिषद या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष होतो आहे आणि जिल्हा परिषदला सुद्धा तुमच्या काँग्रेस पक्षाच्या चांगल्या जागा येतात, पण मेहकरचा आमदार हा शिवसेनेचाच होतो, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? शहरी भागातला मतदार या वोटर अवेअरनेस जे आपण म्हणतो ते वोटर अवेअरनेस मेहकर भागामध्ये जास्त आहे आणि वोटर अवेअरनेस जास्त असल्यामुळं मेहकरला सातत्यानं काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि काँग्रेसची नगरपालिका येते. तर या काँग्रेसची नगरपालिका आणि नगराध्यक्ष आल्यामुळे मेहकर शहराचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. घरकुलं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झाली, 1,500 लोकांना घरकुल त्या ठिकाणी देण्यात आलं. जिल्ह्यामध्ये नव्हे तर 4th-5th दिवशी मेहकर शहराला पाणी या ठिकाणी मिळतं, बुलढाणा आणि खामगावला 15-15 दिवसानंतर पाणी येतं. मग या ठिकाणची रस्ते असतील, या ठिकाणची वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रम असेल, संपूर्ण नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता राबवण्याचं काम असेल, या ठिकाणचं आरोग्य राखण्याचं काम असेल, नगर परिषदच्या माध्यमातून फार चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलं जातं. म्हणून सतत लोक काँग्रेसलाच आम्हाला या ठिकाणी मतदान देतात आणि काँग्रेसचीच नगरपालिका आणतात. या ठिकाणी खासदार शिवसेनेचा असताना, आमदार शिवसेनेचा असताना लोणार नगरपालिका आणि मेहकर नगर परिषदेच्या पाठीमागे सातत्यानं लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतात, कारण काँग्रेस हा विकास करणारा पक्ष म्हणून त्यांच्या आणि विकास सतत करत राहतो. म्हणून संपूर्ण लोक काँग्रेसलाच मेहकर नगर परिषद आणि लोणार नगर परिषद हे सतत निवडून देताना दिसतात.